हॅलो स्टुडंट्स आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत जर्नल एंट्रीज जनरल एंट्रीजपेक्षा जास्त इम्पॉर्टंट अकाउंटमध्ये काहीच नाही आज आपण जे टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकमुळे आपण अकाउंटमधील मोस्ट ऑफ दी इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो जनरल एंट्रीची अकाउंटमध्ये अशी व्हॅल्यू आहे जशी की मॅथ्समध्ये काउंटिंगची जर आपल्याला मॅथ्स शिकायचे असेल तर आपल्याला काउंटिंग येणे इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला काउ काउंटिंग येत नसेल तर आपण मॅथ्स कधीच शिकू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला अकाउंट सब्जेक्टमध्ये जर अकाउंट शिकायचं असेल तर त्यासाठी जर आपल्याला जर्नल एंट्री येणे हे इम्पॉर्टंट आहे जर जर्नल एंट्री येत नसेल तर आपण अकाउंट शिकू शकत नाही म्हणून अकाउंटमध्ये जनरल एंट्री खूप मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक पार्ट आहे जोपर्यंत आपल्याला बेसिक येणार नाही तोपर्यंत आपण अकाऊंट हा सब्जेक्ट शिकू शकत नाही म्हणून जर्नल एंट्रीजमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तर आज आपण जर्नल एंट्री म्हणजे काय आणि ते कसे केले जाते हे बघूयात आपल्याला टेक्स्टबुकमध्ये जर्नल एंट्री करण्यासाठी दोन मेथड्स आहेत बट आपण इथे तीन पद्धतीने जर्नल एंट्री कसे करतात ते बघूयात आपण अकाउंटमध्ये जी फर्स्ट मेथड बघितली होती ट्रेडिशनल वे आहे की ज्यामध्ये आपण तीन रूल बघितले होते पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट या तीन अकाउंटचे आपण रूल्स बघितले होते आणि सेकेंड जी मेथड आहे ती मॉडर्न ॲप्रोच आहे ती मेथड आपण बघितली होती की ज्यामध्ये आपण अकाउंटिंग इक्वेशन यूज कसं करतात ते बघितलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण ॲसेट्स लॅबिलिटीज इन्कम अँड एक्सपेंडिचर कॅपिटल अकाउंट या जे अकाउंट आहेत हे अकाउंट आपण बघितले होते जर्नल एंट्रीसाठी मेथड तर दोनच आहेत बट मी जी थर्ड मेथड तुम्हाला सांगत आहे ती मेथड म्हणजे जर्नल एंट्रीच्या मागची कन्सेप्ट आहे कन्सेप्ट बिहाइंड दी टू मेथड्स म्हणून जर्नल एंट्री साठी तीन पद्धती आहेत म्हणून सांगितले त्यातल्या तीन पद्धतीपैकी म्हणजे दोन त्या मेथड्स आहेत आणि जी फर्स्ट आहे ती कन्सेप्ट आहे जर आपल्याला जर्नल एंट्रीची कन्सेप्ट कळायली तर आपल्याला जर्नल एंट्रीच्या त्या दोन मेथड्स कळतात म्हणून आज आपण मेथड न बघता जर्नल एंट्री कन्सेप्ट यावर आपण फोकस करणार आहोत तर कोणत्या कन्सेप्टने जर्नल एंट्री वर्क करते कोणत्या कन्सेप्टने यूज करून रिॲलिटीमध्ये ऑदर मेथडमध्ये जर्नल एंट्री करता येते हे सगळ्या मेथड या सगळ्या कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला हे कळायला पाहिजे की कोणत्या थिंग्जला जर्नल एंट्रीमध्ये रेकॉर्ड केलं जातं म्हणजे अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्याला आपण जर्नल एंट्रीमध्ये रेकॉर्ड करू शकतो म्हणजेच जर्नल एंट्री काय असते आणि ती कशी केली जाते याचाच अर्थ की जर्नलमध्ये काय असले पाहिजे आणि जर्नल एंट्री म्हणजे काय हे आपण या थर्ड टॉपिकमध्ये बघणार आहोत जर्नल एंट्री म्हणजे कोणत्या पण बिझनेसमध्ये जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात त्याचे डिटेल असते ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये कोणत्या पण वस्तूचे असते किंवा व्हॅल्यूचे असते ॲसेटचे लॅबिलिटीचे किंवा पैशाचे किंवा सर्व्हिसची जी देवाणघेवाण होते त्यामध्ये जी पण व्हॅल्यू वाढते किंवा कमी होते जी पण व्हॅल्यू इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते त्याचे रेकॉर्ड करणे म्हणजे जर्नल एंट्री जर्नल एंट्रीमध्ये डबल एंट्री सिस्टीम फॉलो करावी लागते जर्नल एंट्रीमध्ये डबल एंट्री सिस्टीम का फॉलो करावी लागते ते आपण बघणारच आहोत बट डबल एंट्री सिस्टीम म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होते त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड केले जाते त्या पार्टला आपल्या अकाउंटमध्ये जे दोन पार्ट डिवाइड केले जातात त्या दोन पार्टला काय नाव देतो तर त्या फर्स्ट पार्टला डेबिट आणि तर दुसऱ्या पार्टला क्रेडिट असे म्हणतो अकाऊंटमध्ये जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू नंबर नसते तर, वाल्यू, वाल्यू ती ती मा तर ती व्हॅल्यू मॉनेटरी व्हॅल्यू असते फायनान्शियल व्हॅल्यू असते की ज्याला आपण रुपीज असे म्हणतो म्हणजे जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू हीच रुपीज असते आपल्या अकाउंटमध्ये जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू प्लस किंवा मायनस नसते तर ती व्हॅल्यू डेबिट किंवा क्रेडिट असते कशाला डेबिट म्हणायचे किंवा कशाला क्रेडिट म्हणायचे त्याचीच कन्सेप्ट आहे म्हणजे जर्नल एंट्री जर्नल एंट्रीमध्येच डिसाईड केलं जातं की कशाला डेबिट म्हणायचे आणि कशाला क्रेडिट जर आपल्याला कळायला की डेबिट आणि क्रेडिट हे कसे चूज केले जातात तर अकाउंटमधील जे पण प्रॉब्लेम असतील ते आपण व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकतो तर आपण आज बघणार आहोत नॉट मेथड फॉर जर्नल एंट्री कन्सेप्ट ऑफ जर्नल एंट्री की जी जर्नल एंट्री कोणत्या कन्सेप्टला यूज करून बनवली जाते ते आपण इथे बघणार आहोत जर्नल एंट्रीज जर्नल एंट्रीज आता जर्नल एंट्रीप्ट बघण्या अगोदर आपण इथे एक एक्झाम्पल एक बघूयात म्हणजे आपल्याला ही कन्सेप्ट कळेल आपल्या फॅमिलीमध्ये वडील मना भाऊ किंवा आई किंवा बहीण हे काम करतात जॉब करत असतात ते जॉब का करतात कारण त्यांना पैसे कमवायचे असतात त्यांना मनी अर्न करायचा असतो म्हणून ते काय करतात जॉब करतात आपल्याला जीवन जगण्यासाठी जे वस्तू असतात की ज्याला आपण म्हणतो असतात ते वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला काय लागत असतात पैसे लागत असतात आपण पैसे कमवतो एक्झाम्पल आपल्याला भूक लागली तर आपण पैसे किंवा पाचशेची नोट खात नाही तर आपण जेवण करत असतो मग त्याच याचाच अर्थ काय की आपण पैसे हे कशासाठी कमवत असतो तर आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पैसे कमवावे लागतात म्हणून आपले पैसे कमवण्याचे पर्पज काय आहे तर वस्तू म्हणजेच थिंग्स जर रियालिटीमध्ये बघायला गेलं तर फक्त वस्तूसाठी आपण पैसे कमवत नाही तर आपण काही सेवा म्हणजे सर्व्हिस घेण्यासाठी किंवा ती सर्व्हिस खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे कमवतो म्हणजे पैसे कमवण्याचे दोन महत्वाचे उद्देश म्हणजेच काय असतात की एक तर आपण वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कमवत असतो आणि एक काय दुसरी सेवा घेण्यासाठी किंवा सेवा खरेदीसाठी आपण काय करत असतो पैसे कमवत असतो एक्झाम्पल आता इथं एक कंपनी ए आहे आणि दुसरी कंपनी बी आहे ही जी ए कंपनी आहे ही ए कंपनीमध्ये आपण काम केल्यामुळं एखादा पर्सन जर काम करत असेल तर त्या पर्सनला ती ए कंपनी पन्नास हजार रुपये महिन्याला काय देत असते पेमेंट देत असते आणि जी ही कंपनी बी आहे ही बी कंपनी काय करत असते की जो पर्सन त्यांच्या कंपनीमध्ये काम करतो त्या पर्सनला त्यांनी कोणत्याही प्रकारचं पेमेंट न देता त्या पर्सनला ज्या काय वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांना प्रोव्हाइड करत असते जर त्या पर्सनला एखादा मोबाईल हवा असेल तर तो कंपनी मोबाईल घेऊन देते त्याला कम्प्युटर हवा असेल तर तो, तो कम्प्युटर घेऊन देते म्हणजे ही कंपनी त्याला ज्या काय वस्तू लागणार आहे त्या सर्व वस्तू काय करत असते त्या पर्सनला देत असते त्यामुळे जास्त फायदेशीर काय आहे तर पन्नास हजार पेमेंट घेण्यापेक्षा आपल्याला त्या कंपनीमधून सर्वच आपल्या गरजेच्या वस्तू मिळत असेल तर ते आपल्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर असतं त्यामुळे आपण हे पैसा कोणासाठी कमवत असतो तर आपण त्या वस्तू खरेदी करण्यासाठी काय करत असतो तो पैसा कमवत असतो त्याचप्रमाणे आता सर्विस म्हणजे सेवा आपण घेत असतो आता एक्झाम्पल जर आपण मोबाईलचा आपल्याला डाटा रिचार्ज इंटरनेटचा रिचार्ज करायचा असेल तर आपण काय करत असतो आपण त्या जो व्यक्ती रिचार्ज करत असतो त्या व्यक्तीला आपण कॅश देत असतो आणि त्या व्यक्तीला म्हणतो की आपण मोबाईलला रिचार्ज करा मग त्या व्यक्तीला आपण जर कॅश देत असेल तर त्या बदल्यात आपण त्याच्याकडनं काय करत असतो मोबाईलला इंटरनेटचा रिचार्ज करण्याची सेवा कर घेत असतो म्हणजेच काय की जर आपण त्या व्यक्तीला कॅश दिली तर त्या व्यक्तींकडनं आपण काय करत असतो सेवा म्हणजेच काय की ती सर्व्हिस आपण खरेदी करत असतो आता उदाहरण टी व्ही आपण टी व्ही काही विकत घेतलेला नाही पण आपण टी व्हीचा केबल टी व्हीचा रिचार्ज करतो म्हणजेच काय की आपण केबल टी व्हीचं जर बिल भरलं असेल तर म्हणजे आपण ती कॅश दिलेली आहे मग आपण जर कीबल, आ, केबल केबल टी व्हीचं बिल भरत असेल तर त्या बदल्यात आपल्याला काय करतात केबल टी व्हीचं आपल्याला काय मिळत असते तिथं सर्विस मिळत असते त्याचप्रमाणे आपल्याकडे जर कार असेल तर कार फक्त खरेदी करण्यासाठी तर आपण कार आप सॉरी जर आपल्याकडे कार असेल तर ती कार चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हर लागतो तर त्यासाठी आपण काय करतो आपल्याला ड्रायव्हरची सेवा सर्व्हिस लागत असते आता त्या ड्रायव्हरची सर्व्हिस खरेदी करण्यासाठी आपल्याला त्याची जी काय पेमेंट असेल ते आपण काय करत असतो कॅशने त्याला तिथे देत असतो म्हणजे अशा प्रकारच्या ज्या सर्व्हिस असतात किंवा ज्या वस्तू असतात त्या सर्व्हिस किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी आपण काय करत असतो या पैसा इथे कमवत असतो त्यामुळं पैसे आपण या दोन गोष्टींसाठीच कमवत असतो एक तर म्हणजे वस्तू म्हणजे थिंग्स खरेदी करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे सेवा म्हणजे सर्व्हिस खरेदी करण्यासाठी याशिवाय आपण पैशाचे काहीच करत नाही अजून एक गोष्ट आपण नोटीस केली तर आपल्याला पैशाच्या बदल्यात ज्या वस्तू किंवा म्हणजेच आपल्याला ज्या वस्तू आणि सर्व्हिस भेटतात ना त्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी वस्तू व सर्विस द्यावी पण लागते यालाच आपण काय म्हणतो ट्रान्झॅक्शन असे म्हणतो की ज्याला आपण मराठीमध्ये वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण केली असे म्हणतो म्हणजेच काय की, की फक्त घेवाण करत नाही तर आपण त्या वस्तू व सेवांची काय करतो घेवाण देवाण करतो की ज्याला आपण हिंदीमध्ये लेन असंही म्हणतो म्हणजे हेच देवाणघेवाण म्हणजेच काय असतं जर्नल एंट्रीज असतं त्यामुळे जर्नल एंट्रीज चा हा घेवाण देवाण हा स्टार्टिंग पॉईंट आहे जर्नल एंट्रीचे स्टार्टिंग पॉइंट काय आहेत घेवाण आणि देवाण ते आपण इथे घेऊया घेवाण आणि देवाण घेवाण म्हणजेच काय की आपण ती वस्तू किंवा सर्व्हिस घेतली आहे आणि देवाण म्हणजेच काय की आपण वस्तू किंवा सर्व्हिस दिली असेल तर त्याला आपण देवाण म्हणतो त्यामुळं घेवान म्हणजे जर आपण वस्तू घेतो म्हणजेच काय ती आपण ती वस्तू किंवा ती थिंग्स गेट करतो आणि एखादी सर्व्हिस किंवा थिंग्स आपण जर दिले असेल तर तेच आपण काय करतो गिव करतो की ज्याला आपण गेट आणि गिव असे म्हणतो आपण जेवढ्या व्हॅल्यूची वस्तू किंवा सेवा घेतो आपण तेवढ्याच व्हॅल्यूची वस्तू किंवा सेवाही देतही असतो आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या एक दुकानदाराकडे गेले होते आणि त्या दुकानदारामधून मी एक तीस रुपयाचा पेन खरेदी केलेला आहे आता तो तीस रुपयाचा जर मी हा पेन खरेदी केला तर दुकानदाराकडून मला काय मिळालेलं आहे पेन मिळालेला आहे पण ते तीस रुपयेचं पेन मला कधी मिळाला जेव्हा मी त्या दुकानदाराला तीस रुपये कॅश दिल्यानंतरनं त्या दुकानदाराने मला काय दिलेलं आहे पेन दिलेलं आहे त्यामुळे मी त्या दुकानदाराने मला काय भेटलेलं आहे दुकानदाराकडनं पेन भेटलेलं आहे म्हणून मी पेन खरेदी केलेला आहे पण हा पेन मला कधी मिळाला जेव्हा मी त्या दुकानदाराला तीस रुपये या पेनाचे दिले तेव्हा मला तो पेन मिळाला म्हणजेच इथं मी त्याला तीस रुपये कॅश दिल्यानंतरनं मला हा पेन इथं पेन मिळायला त्यामुळं माझ्याकडं काय वस्तू आली पेन आणि मी दिलं काय त्याच्यासाठी कॅश दिली फॉर एक्झाम्पल जर मला कम्प्युटर खरेदी करायचं असेल मी एखाद्या शॉपमध्ये इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये गेले असेल आणि तिथे मी कम्प्युटर बघितला असेल आणि तो कम्प्युटर मला आता खरेदी करायचा आहे आणि त्या कम्प्युटरची मी जर त्यांना व्हॅल्यू विचारली तर त्यांनी मला ती चाळीस हजार कम्प्युटरची व्हॅल्यू त्यांनी सांगितली आता जर तो मला कम्प्युटर खरेदी करायचा असेल तर आधी मला काय करावं लागणार आहे त्या दुकानदाराला मला चाळीस हजार रुपये द्यावे लागणार आहेत आणि तेव्हा तो पर्सन काय करेल मला त्याचं ते कम्प्युटर देईन त्यामुळे जर मला शॉपमधून कम्प्युटर खरेदी करायचं असेल तर मला काय द्यावं लागणार आहे त्याबदल्यात चाळीस हजार रुपये कॅश द्यावी लागणार आहे त्यामुळे मी कोणती वस्तू घेतली कम्प्युटर घेतलं आणि हे कम्प्युटर घेण्यासाठी मला काय द्यावं लागलं तर त्या शॉपला शॉपला चाळीस हजार रुपये त्या मालकाला मला इथे कॅश द्यावी लागली नेक्स्ट फॉर एक्झाम्पल आपण बघूया आता माझ्याकडे एखादी बाईक आहे आता ती बाईक मला काय करायची आहे विकायची आहे आणि त्या बाईकची मी व्हॅल्यू पंचवीस हजार रुपये ठरवलेली आहे आणि ती पंचवीस हजारला मला माझी बाईक काय करायची आहे विकायची आहे आता माझ्याकडनं बाईक जाणार आहे म्हणजेच ती मी बाईक कुणाला तर विकणार आहे म्हणजेच बाईक ती मी विकली पंचवीस हजारला पण ही बाईक जर मी कोणाला दिली तर त्या बदल्यात माझ्याकडे काय येणार आहे त्या बाईकची होती ती पंचवीस हजार व्हॅल्यू म्हणजे ती पंचवीस हजार कॅश माझ्याकडे येणार आहे मग माझ्याकडे आले काय कॅश आणि माझ्याकडची काय गेली बाईक त्याचप्रमाणे म्हणजे आपण एखादी वस्तू जर घेतली असेल तर त्या बदल्यात आपल्याला काहीतरी वस्तू दुसरीही द्यावीच लागते त्याचप्रमाणे आता जर समजा मी इलेक्ट्रिसिटी बिल भरत असेल इलेक्ट्रिसिटी म्हणजे एक प्रकारची मला ही सर्विस म्हणजे सेवा मिळत आहे आता माझ्याकडची इलेक्ट्रिसिटी मला ही सेवा मिळत असेल तर त्या बदल्यात मला काय करावं लागणार आहे इलेक्ट्रिसिटी जे बिल आहे ते पेड करावं लागणार आहे म्हणून मी इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं पाच हजार रुपये आता ही जे मी पाच हजार रुपये इलेक्ट्रिसिटीसाठी जे पाच हजार रुपये मी कॅश भरलेली आहे त्याच्या बदल्यात मला काय मिळालेलं आहे इलेक्ट्रिसिटी मिळालेली आहे म्हणजे जी की एक सर्व्हिस आहे ती सर्व्हिस मला इथं भेटली आहे म्हणून मला इथं काय भेटलेलं आहे इलेक्ट्रिसिटी भेटली आहे आणि माझ्याकडचं काय गेलेलं आहे पाच हजार रुपये कॅश गेलेली आहे त्याचप्रमाणे जर माझ्याकडे एखादी मेड असेल आणि ती मेड माझ्या घरातलं काम करत असेल आता ती मेड माझ्या घरातलं काम करते म्हणजे ती ना एक प्रकारे मला काय देत आहे सर्विस देत आहे ती म्हणजे त्या मेडकडनं मला सर्व्हिस भेटते तर त्या बदल्यात त्या मेडला मला काय द्यावं लागणार आहे तिचं पेमेंट द्यावं लागणार आहे म्हणजेच इथं मला काय द्यावं लागणार आहे पेमेंट म्हणून तिला कॅश मला एक हजार रुपये द्यावी लागत आहे जर ती माझ्या घरात मेड काम करत असेल तर मला तिचं पेमेंट म्हणून काय द्यावं लागणार आहे एक हजार रुपये कॅश द्यावी लागत आहे आणि तिनं त्या पेमेंटच्या बदल्यात मला काय देत आहे सर्व्हिस देत आहे म्हणजेच अशा प्रकारे आपण जर एखादी सर्व्हिस किंवा वस्तू घेतो तर त्या बदल्यात आपल्याला एखादी वस्तू किंवा तेवढ्याच व्हॅल्यूची वस्तू किंवा सेवा ही द्यावी लागते आता यामध्ये आपण बघूया की डेबिट आणि क्रेडिट काय असते तर जे पण आपण गेट करत असतो ते आपले काय असते डेबिट आणि जे पण आपण गिव्ह करतो ते आपले काय असते क्रेडिट म्हणजे आपण पेन घेतला तीस रुपयाचा पण तो पेन आपल्याला कधी भेटला जेव्हा आपण त्या दुकानदाराला तीस रुपये कॅश दिली तेव्हा आपल्याला काय मिळाला तो पेन मिळायला म्हणजे मला भेटलं काय पेन भेटला का पण त्या पेनसाठी मी दुकानदाराला काय दिलं तीस रुपये कॅश दिलं त्याचप्रमाणे जर मी चाळीस हजारचा कम्प्युटर खरेदी करत असेल तर ता त्यासाठी मला दुकानदाराला काय द्यावं लागणार आहे पैसे द्यावे लागणार आहेत म्हणून माझ्याकडं मला भेटलं काय पण ते कम्प्युटर पण त्यासाठी मला काय द्यावं लागलं त्या कम्प्युटरची व्हॅल्यू चाळीस हजार रुपये द्यावी लागली त्याचप्रमाणे माझ्याकडे बाईक होती आता ती मी बाईक एखाद्याला विकलेली असेल पण ती बाईक विकली त्यामुळे माझ्याकडची तर ती पंचवीस हजारची बाईक गेली पण त्या बाईकच्या बदल्यात मी पंचवीस हजारची जी व्हॅल्यू सांगितली होती ती पंचवीस हजार कॅश मला इथं मिळाले म्हणजे माझ्याकडे कॅश किती आली पंचवीस हजार आली त्याचप्रमाणे जर मग इलेक्ट्रिसिटी बिल आलं म्हणून मी जर लाईट बिल ऑफिसमध्ये गेलं तर मी पाच हजार रुपयाचं जर बिल भरलं असेल पण त्या पाच हजारच्या बिलच्या बदल्यात मला काय मिळालेलं आहे इलेक्ट्रिसिटी सर्विस मिळालेली आहे त्याचप्रमाणे जर मी माझ्या मेडला पे एक हजार रुपये पेमेंट देत असेल तर त्या पेमेंटच्या बदल्यात मला मेडकडनं काय मिळत आहे सर्व्हिस मिळत आहे म्हणजेच काय की आपल्याला जे भेटतं म्हणजे आपण जे घेतो म्हणजे आपल्याला जे आपलं जे गेट असतं ते डेबिट असतं आणि आपण जे देतो म्हणजे आपण जे गिव करतो ते आपलं काय असतं क्रेडिट असतं आता जर मी पहिली एंट्री बघितली आता या पहिल्या एंट्रीला जर मला अकाऊंट लँग्वेजमध्ये बोलायचं असेल तर मी कसं बोलणार तर अकाउंट लँग्वेजमध्ये जर मला या पहिल्या एंट्रीमध्ये बोल बोलायचं असेल तर मी कसं बोलणार की पेन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे पेन अकाउंटला मी डेबिट करणार आणि कॅशला काय करणार क्रेडिट पेन अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंटला काय करणार मी क्रेडिट करणार का कारण मला जर पेन मिळालेला असेल तर त्या बदल्यात मी दुकानदाराला काय दिलेलं आहे तीस रुपये कॅश दिलेली आहे त्याचप्रमाणे जर मला दुसरी एंट्री अकाउंट लँग्वेजमध्ये बोलायची असेल तर काय तर कम्प्युटर अकाउंटला मी डेबिट करणार आणि कॅश अकाउंटला क्रेडिट त्यानंतर तिसऱ्या एंट्रीला मी कसं बोलू शकते तर मी बाईक विकलेली आहे पण त्या बदल्यात मला पंचवीस हजार रुपये कॅश पण मिळालेली आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू बाईक अकाउंट त्यानंतर मी इलेक्ट्रिसिटी बिल भरले पण त्यामध्ये मला इलेक्ट्रिसिटीची सर्व्हिस भेटलेली आहे तर मी ही एंट्री कशी अकाउंटिंग लँग्वेजमध्ये म्हणणार तर इलेक्ट्रिसिटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि सर्व्हिस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे सिम्पल लॉजिक आहे की आपल्याला जे भेटतं आपण जे घेतलं म्हणजे जे गेट केलं त्याला आपण डेबिट करतो आणि आपण जे दिलेलं आहे म्हणजे जे, जे आपण गिव्ह केलेलं आहे त्याला आपण काय करत असतो क्रेडिट करतो आता पुढे या थोडं आपण एक्सटेन्शन करून बघूयात म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण देवाणघेवाण करत असतो जर त्या देवाणघेवाणमध्ये थोडा डिले झाला असेल डिले म्हणजे थोडा उशीर झाला असेल तर अशा वेळेस काय होतं फॉर एक्झाम्पल मी एखाद्या दुकानामध्ये घेतले त्या दुकानामध्ये मी तीस रुपयाचा पेन घेतले आता तीस रुपयेचा पेन घेतले याचा अर्थ काय की माझ्याकडे तो पेन आला मला तीस रुपयाचा पेन मिळायला म्हणजेच इथं मी घेतलं तीस रुपयेचा पेन आता हा तीस रुपयेचा जर मी पेन घेत असेल तर या बदल्यात मला काय ला द्यावी लागणार आहे त्या दुकानदाराला तीस रुपये कॅश द्यावी लागणार आहे आणि जर त्या दुकानदाराला म्हटलं की आता मी माझ्याकडे कॅश नाही आहे तुम्ही माझ्या खात्यावर लिहा मी तुम्हाला उद्या ते तीस रुपये आणून देईल असं जर मी म्हटलं म्हणजेच नियमाप्रमाणे काय जर मी त्या व्यक्तीकडनं पेन खरेदी केला असेल तर त्या व्यक्तीला मी काय दिली पाहिजे तीस रुपये कॅश द्यायला हवी होती पण मी काय म्हटलेलं आहे की तुमच्या दुकानामध्ये माझा जे हिशोब खाता आहे त्या खात्यावर तुम्ही लिहून ठेवा आणि मी तुम्हाला उद्या ते तीस रुपये आणून देते ऍक्च्युअल बघायला गेलं तर मी कॅश द्यायला पाहिजे होती पण मी ही कॅश दिली नाही आणि मी त्याला काय म्हटलं की माझ्या खात्यावर तुम्ही लिहून ठेवा आणि मी तुम्हाला ती उद्या आणून देईल म्हणजे अशा वेळेस आपलं जे ट्रान्झॅक्शन होतं ना ते ट्रान्झॅक्शन इथं पार्टली कंप्लीट झालेलं असतं आणि जे पार्टली ट्रान्झॅक्शन असतं ते फ्युचरमध्ये पोस्टपोन केलेलं असतं म्हणजे मी त्या दुकानदाराला काय सांगितलेलं आहे की मी जे तुझ्याकडनं पीन तीस रुपयाचा पेन घेतलेला आहे त्याचे जे पैसे आहेत ते मी तुला उद्या आणून देईन म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे त्या पर्सनला मी काय केलेलं आहे की प्रॉमिस दिलेला आहे की मी तुझ्याकडनं जो तीस रुपयेचा पेन घेतलेला आहे त्या पेनचे पैसे मी तुला उद्या आणून देईल असं मी त्याला काय केलेलं आहे प्रॉमिस केलेलं आहे म्हणजे इथं थर्ड पॉईंट आपला काय असतो की प्रॉमिस प्रॉमिस म्हणजेच काय असतं की आपण त्या पर्सनला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुझ्याकडनं जी वस्तू घेतलेली आहे आणि त्या वस्तूचे मी जे पैसे देणे आहे ते मी पैसे तुला देईन म्हणून असं मी त्या दुकानदाराला काय करत असते प्रॉमिस करत असते आता मी त्या दुकानदाराला काय देणं आहे कॅश देणं आहे म्हणजे त्याच वस्तूच्या बदल्यात मी ती वस्तू दिलेली पाहिजे म्हणजे आज मी जी कॅश त्याला देणार होते तीच कॅश मी त्याला काय केली पाहिजे उद्या दिली पाहिजे म्हणून असं प्रॉमिस मी काय करत असते त्या दुकानदाराला तिथे करत असते म्हणजे इथे आपलं प्रॉमिस काय झालेलं आणि हे प्रॉमिस क्रिएट झाल्यानंतर मला काय करावं लागतं जर मी उद्या त्याला कॅश जर तीस रुपये त्या पेनाची दिले म्हणजे इथं माझं ते प्रॉमिस काय झालेलं असतं कम्प्लीट झालेलं असतो म्हणून आपण ज्या व्यक्तीला प्रॉमिस करत असतो तो आपण त्या पर्सनला प्रॉमिस करत असतो म्हणून तिथे आपल्याला त्या पर्सनचं काय करावं लागतं नेम सेटल करावं लागतं म्हणून इथं जी मी एंट्री बघितली की मी त्या दुकानदाराकडनं तीस रुपयाचा पेन घेतले पण त्या दुकानदाराला मी तीस रुपये कॅश दिली नाही त्याला म्हटलं की माझ्या खात्यावर लिहून आणि ती कॅश मी तुम्हाला उद्या देईन म्हणजे मी ती कॅश कुणाला देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे तर त्या दुकानदाराला उदाहरण त्या दुकानदाराचं नाव समजा रवी स्टेशनरी आहे म्हणजे या रवी स्टेशनरीला मी काय प्रॉमिस केलेलं आहे की जे माझे तीस रुपये देणे आहेत ते तीस रुपये मी तुम्हाला उद्या देईन म्हणून मी असं हे प्रॉमिस त्या दुकानदाराला दिलेलं आहे मग हे जे प्रॉमिस मी दिलेलं आहे ते प्रॉमिस मी इथं क्रिएट केलेलं आहे त्यामुळं हे जे माझं प्रॉमिस ॲक्टिव्ह आहे ते मला काय करावं लागतं फ्युचरमध्ये काय करावं लागतं कम्प्लीट करावं लागतं कारण मी हे जे प्रॉमिस दिलेलं आहे ते प्रॉमिस मी हे ॲक्टिव माझं क्रिएट झालेलं असतं त्यामुळे हे ॲक्टिव्ह झालेलं प्रॉमिस क्रिएट झालेलं प्रॉमिस हे मला काय करावं लागतं नंतरनं ते कम्प्लीट करावं लागतं मग दुसऱ्या दिवशी मी ज्या रवी स्टेशनरीकडनं जे पेन घेतलेलं होतं त्या रवी स्टेशनरीला मी ते तीस रुपये जर दिले तर अशा वेळेस ही जी एंट्री आहे ती काय रिवर्स होते की ह्या रवी स्टेशनरीचे आपल्याला तीस रुपये देणे आहेत म्हणून याला आपण घेऊ म्हणजे क्रेडिट केलं होतं ते आता इथे काय होणार डेबिट होणार म्हणजे गेट रवी स्टेशनरी याला मी ते तीस रुपये काय करणार देणार म्हणजे जे मी प्रॉमिस इथं क्रिएट केलं होतं ते प्रॉमिस मी इथं काय केलेलं आहे त्या रवी स्टेशनरीला तीस रुपये देऊन कंप्लीट केलेलं आहे मला आता इथे काय मिळतं कारण ऑलरेडी मला पेन ही जी वस्तू आहे ती त्या दुकानदाराकडनं ऑलरेडी मला मिळालेली होती फक्त मी त्याचं तीस रुपये देणं होतं म्हणून इथं माझं ते प्रॉमेस रवी स्टेशनरीला क्रिएट झालं होतं जे की मी त्याला तीस रुपये देऊन ते प्रॉमिस माझं काय केलेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे इकडे माझ्याकडची काय जाणार कॅश जाणार तीस रुपये मग याची आपण एंट्री करताना काय करणार पेन अकाउंट डेबिट टू रवी स्टेशनरी अकाउंट आणि याची एंट्री करताना आपण काय करणार रवी स्टेशनरी अकाउंट डेबिट टू अकाउंट म्हणजे अशा प्रकारे जर आपण देवाणघेवाण करताना डिले केला असेल तर अशा वेळेस आपण अशा प्रकारे ही एंट्री करू आता जर्नल एंट्री थोड़ा एक्सटेंड करून बघूयात फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बाईक होती ती बाईकची किंमत मी पंचवीस हजार सांगितली होती आणि ती बाईक मला विकायची आहे आता जो माझा फ्रेंड आहे तो फ्रेंड माझी बाईक घ्यायला तयार आहे आता तो माझी बाईक घ्यायला तयार आहे म्हणजे माझ्याकडची तर बाईक जाणार आहे कारण तो माझा फ्रेंड घेणार आहे मग तू माझ्याकडची बाईक कितीची जाणार पंचवीस हजारची बाईक जाणार आहे पण त्या पंचवीस हजारची बाईक जर जा जात असेल पण त्या बाईकची जी पंचवीस हजार मी किंमत सांगितलेली आहे ते पंचवीस हजार कॅश तर मला मिळणार आहे म्हणजेच माझ्या इथं पंचवीस हजार काय मिळणार आहे कॅश मिळणार आहे पण आता ही जी बाईक मी विकलेली आहे ही जी बाईक विकलेली आहे ती माझ्या फ्रेंडला विकलेली आहे आणि माझ्या फ्रेंडनी काय म्हटलेलं आहे की आता सध्याला माझ्याकडे तर पंचवीस हजार नाही आहेत मी ते तुला दुसऱ्या दिवशी देणार म्हणून त्यांनी मला सांगितलं म्हणजे इथे मला कॅश मिळाली का नाही मला इथे कॅश मिळालेली नाही आहे माझ्या फ्रेंडनी काय म्हटलेलं आहे की ते पंचवीस हजार रुपये मी तुला उद्या देतो म्हणून म्हटलेलं आहे म्हणजेच इथं काय येणार माय फ्रेंड माय फ्रेंड म्हणजेच डे वनला माझ्या फ्रेंडनी काय केलेलं आहे माझ्याकडची बाईक घेतलेली आहे म्हणून माझ्याकडची बाईक गेली पंचवीस हजारची पण त्यांनी मला जे कॅश देणे होते पंचवीस हजार माझ्या फ्रेंडनी काय म्हटलं की आज माझ्याकडे कॅश नाही आहे मी तुला दुसऱ्या दिवशी देतो त्यामुळे पंचवीस हजार हे मला कोण देणे आहेत माझ्या फ्रेंड देणे आहेत त्यामुळे इथे आपण एंट्री करताना काय म्हणणार की माय फ्रेंड अकाउंट डेबिट टू बाईक अकाउंट म्हणजे इथे माझा फ्रेंड मला प्रॉमिस करत आहे की त्यांनी जे माझे पंचवीस हजारची बाईक घेतलेली आहे तो बाईक पैसे जे आहेत पंचवीस हजार तो मला दुसऱ्या दिवशी देणार आहे म्हणून असं त्यांनी इथं प्रॉमिस क्रिएट केलेला आहे आता इथे जर त्यांनी प्रॉमिस क्रिएट केला असेल तर त्याला कंप्लीट सुद्धा करावे लागेल म्हणून आपण रिवर्स एंट्री केलं की माय फ्रेंडला आपण डेबिट केलं तर इथे माय फ्रेंडला काय करणार क्रेडिट कारण तो माझे पंचवीस हजार रुपये इथं देणे आहेत म्हणून त्याला आपण इथे क्रेडिट केलं आता तो ऑलरेडी माझ्याकडची बाईक घेतलेला आहे त्यांनी फक्त मला पंचवीस हजार देणे होते कॅश पण त्यांनी दिला नाही त्यांनी इथे मला प्रॉमिस केलं की दुसऱ्या दिवशी तो मला कॅश देणार आहे म्हणून मग आपण इथं रिवर्स एंट्री केल्यानंतर ना माय फ्रेंड इथं डेबिट होतं तर इथं काय झाला क्रेडिट आणि ह्यांने माझे पंचवीस हजार देणे आहेत मग ह्यांनी मला इथे काय देणार पंचवीस हजार रुपये कॅश देणार म्हणजे माझ्याकडे काय येणार पंचवीस हजारची कॅश येणार म्हणजेच डे फर्स्टचं जर आपल्याला म्हणजे डे फर्स्टचं जर आपण एंट्री बघितली तर काय येणार माय फ्रेंड अकाउंट डेबिट टू बाईक अकाउंट क्रेडिट आणि डे सेकंडची एंट्री बघितली तर काय येणार कॅश अकाउंट डेबिट टू माय फ्रेंड अकाउंट क्रेडिट म्हणजे अशी एंट्री येणार आपण याच सिच्युएशनला अजून थोडंसं कॉम्प्लेक्स करून बघूयात आता फॉर एक्झाम्पल डे फर्स्टला मी सांगितल्याप्रमाणे मी माझी पंचवीस हजार रुपये बाईकची किंमत लावलेली आहे मला माझी बाईक विकायची आहे आणि तो बाईक माझा फ्रेंड घ्यायला तयार आहे पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुझी पंचवीस हजारची बाईक मी घेतो पण माझ्याकडे पंधरा हजार रुपयेच कॅश आहेत म्हणजेच मी त्याला बाईक विकणार आहे म्हणजे माझ्याकडची तर बाईक जाणारच आहे कारण मी त्याला काय देतोय बाईक देतोय पण त्या बाईकच्या बदल्यात तो मला काय देत आहे कॅश देत आहे पण तो कॅश त्यांनी किती देत आहे तो बोलला माझ्याकडे पंधरा हजार आहे तू पंधरा हजार घे आता आणि दुसऱ्या दिवशी मी तुला उरलेले पैसे देईल कॅशमध्ये तो असं म्हटला त्यामुळे आता त्याच्याकडनं मला किती कॅश येणार आहे पंधरा हजार पण अजून माझा फ्रेंड मला किती पैसे द्यायचे आहेत दहा हजार म्हणजे माझ्या फ्रेंडकडनं अजून किती येणे आहेत मला दहा हजार म्हणजे इथं माझ्या फ्रेंडनी काय प्रॉमिस क्रिएट केलेलं आहे की मी तुला आता पंधरा हजार दिलेले आहेत आणि जे दहा हजार आहेत ते मीच तुला सेकंड डेला देतो म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे इथं माझी फर्स्ट डेची एंट्री होताना काय एंट्री होणार कॅश अकाऊंट डेबिट पंधरा हजार माय फ्रेंड अकाउंट डेबिट दहा हजार टू बाईक अकाऊंट क्रेडिट पंचवीस हजार आणि जो माझ्या फ्रेंडनी प्रॉमिस क्रिएट केलं होतं ते त्याला कंप्लीट करावं लागणार आहे मग रिवर्स एंट्री होताना माय फ्रेंडला आपण डेबिट केलं तर इथं माय फ्रेंडला काय करणार क्रेडिट आणि तो किती देणे होता इथे दहा हजार मग इथं मला काय मिळणार कॅश मिळणार दहा हजार रुपये म्हणजे इथं त्यांनी सेकंड डेला काय केलं मा माझ्या मला जो त्यांनी प्रॉमिस दिलं होतं तो प्रॉमिस त्यांनी इथे कम्प्लीट केला त्यामुळे इथं देताना एंट्री काय होणार आपली की कॅश अकाउंट डेबिट टू माय फ्रेंड अकाउंट क्रेडिट आता फॉर एक्झाम्पल मी बँकेतनं लोन घेतले आता बँकेतनं मी लोन घेतले म्हणजेच काय की बँकेतनं मला कॅश मिळाली कॅश मिळाली मी बँकेतनं पन्नास हजार रुपयाचं लोन घेतलं मला पन्नास हजार रुपये कॅश मिळाली पण मी बँकेला काय म्हटलेलं आहे की मी बँकेला काय बदलत काय वस्तू दिलेली आहे का, का नाही पण मी काय म्हटलेलं आहे की बँकेचे जे इन्स्टॉलमेंट असतील किंवा जे इंटरेस्ट असेल बँकेच्या रूल रेग्युलेशनप्रमाणे मी ते इन्स्टॉलमेंट भरणार आहे म्हणजेच मी बँकेकडनं जर पन्नास हजार रुपयाचं लोन घेतलं की ज्यामुळे मला पन्नास हजार रुपये कॅश मिळाली पण त्यानंतरनं मला बँकेचं लोन हे देणे आहेत की जे मी जी तारीख ठरलेली आहे त्या डेटला मी देणार म्हणजेच काय की इथं मला बँक लोन द्यावं लागणार आहे किती पन्नास हजार मग इथं मी काय प्रॉमिस क्रिएट केलेला आहे बँक लोनचं कारण मी बँकेकडनं जर पन्नास हजार रुपये घेतले असेल तर मी बँकेचं ते लोन परत पेड करणार आहे पन्नास हजार म्हणून इथे मी प्रॉमिस क्रिएट केलेलं आहे आणि जर इथं प्रॉमिस क्रिएट केलं तर ते मला कम्प्लीटसुद्धा करावं लागणार आहे म्हणून इथं रिव्हर्स एंट्री आपली काय होणार जर इथं बँक लोन अकाउंट क्रेडिट असेल तर इथं बँक लोन अकाउंट काय होणार आहे डेबिट होईल किती पन्नास हजार आणि जे मी बँकेचे पन्नास हजार रुपये कॅश घेतली होती ती मला इथं परत काय करावी लागणार आहे द्यावी लागणार आहे द्यावी लागणार आहे त्यानंतर पुढे आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया सपोज जर मला एखादी वस्तू मिळत असेल पण त्या वस्तूच्या बदल्यात मला काहीच द्यायचं नसेल याचाच अर्थ काय की जर मला एखादी वस्तू मिळत असेल आणि त्या वस्तूच्या बदल्यात मला काहीच द्यायचं नसेल तर तो, तो माझा काय झाला फायदा झाला म्हणजेच काय की आपलं फोर्थ पॉइंट काय असणार प्रॉफिट और लॉस आता फॉर एक्झाम्पल जर आ, मी रस्त्यावरून जाताना मला एखाद्याचा मोबाईल खाली पडलेला दिसला आणि तो मोबाईल मी घेतला जर मी कुणाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा मोबाईल कोणाचाच नाही आहे म्हणजे तो मोबाईल मला भेटला तो मोबाईल भेटला मला आणि त्या मोबाईलची जर मी किंमत बघितली तर त्या मोबाईलची जवळपास पाच हजारची किंमत आहे जर मी दुकानातून जर मोबाईल खरेदी केला असता तर त्या बदल्यात मला कॅश पाच हजार रुपये द्यावे लागले असते आणि त्या बदल्यात मला मोबाईल भेटला असता पण इथे मला मोबाईल भेटलेला आहे मी तो मोबाईल खरेदी केलेला नाही आहे म्हणजे इथे जर मला पाच हजारचा मोबाईल मिळत असेल आणि त्या बदल्यात मला कुणालाही काही वस्तू जर द्यायची नसेल तर अशा वेळेस तो म माझा काय होत असतो प्रॉफिट होत असतो म्हणजे इथे माझा प्रॉफिट कितीचा झाला पाच हजारचा मग इथे एंट्री करताना मी काय करणार मोबाईल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अकाउंट क्रेडिट त्याचप्रमाणे जर सपोज माझाच ए असलेला मोबाईल जर रस्त्यावर हरवला असेल आणि तो मोबाईल जर मला परत मिळाला नसेल म्हणजे माझा मोबाईल हरवला म्हणजे माझ्याकडचा तो मोबाईल गेलाच म्हणजेच हरवला काय आणि मी दिला काय की माझा एकच झाला म्हणजे तो माझा मोबाईल माझ्याकडनं हरवला असेल तर तो परत मला गेला माझ्याकडचा मोबाईल गेला आणि तो समजा पाच हजारचाच मोबाईल असेल आता माझा मोबाईल गेला आणि परत मी आला नसेल तर तो माझा काय असणार आहे लॉस असणार आहे म्हणजे मला कितीचा लॉस झाला पाच हजारचा लॉस झाला म्हणजे इथं एंट्री करताना काय होणार लॉस अकाउंट डेबिट टू मोबाईल अकाउंट त्याचप्रमाणे एखादा एक्झाम्पल सांगायचं असेल तर उदाहरण माझी फॅक्टरी आहे आणि माझ्या फॅक्टरीमध्ये मशीन पण आहेत आणि बाय चान्स जर चुकून माझ्या फॅक्टरीला जर आग लागली असेल तर आग लागल्यामुळे ला माझ्या सगळ्या मशनरी जळाल्या माझ्या फॅक्टरीचंही नुकसान झालं आणि सगळ्या माझ्या मशीनही जळाल्या त्या त्यामुळे मला माझ्याकडच्या मशिनरी सगळ्या गेल्या त्यामुळे मला काय झालं इथे लॉस झाला त्यामुळे माझ्या सगळ्या मशिनरी गेल्या आणि त्या समजा मशनरी माझ्या पन्नास हजारच्या असतील तर इथे मला काय झालं पन्नास हजारचं नुकसान झालं कारण माझ्या मशनरी पूर्णपणे जळाल्या म्हणजे इथे माझं नुकसान किती झालं पन्नास हजारचं नुकसान झालं मग इथे एंट्री करताना मी काय करणार लॉस अकाउंट डेबिट टू अकाउंट म्हणजे अशा प्रकारे असं एंट्री होईल त्याचप्रमाणे सपोज जर माझा एखादा कस्टमर असेल रेग्युलर कस्टमर आहे माझं किराणाचं दुकान आहे समजा आणि जर माझा एखादा कस्टमर आहे आणि तो ओळखीचा आहे आणि तो जेव्हा पण नेहमी येतो तेव्हा पैसे देऊनच तो माल खरेदी करतो पण त्यांनी आज येताना मला म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत मला दहा हजार रुपयाचा माल तू दे आणि मी तुला नंतरनं ते पैसे देतो असं जर म्हटलं असेल तर मला तो रेग्युलर कस्टमर आहे त्याला नाही सुद्धा म्हणता येणार नाही म्हणून मला त्याला काय करावं लागेल उधारीवर त्याला दहा हजार रुपयेचा माल द्यावा लागेल पण माझ्याकडचा तर माल जाणार म्हणजे माझ्याकडचा माल किती की ज्याला आपण गुड्स म्हणतो दहा हजारचा माल गेला पण तो माल मी कुणाला दिलेला आहे तो दहा हजारचा माल दिल्यानंतर त्या मालाच्या बदल्यात मला दहा हजार रुपये कॅश यायला पाहिजे होती पण कॅश नाही आली माझ्या कस्टमरनी मला काय म्हटलं की तू नंतर मी तुला पैसे देतो की ज्यामुळे मला कॅश आलेली नाहीये त्यामुळे इथे प्रॉमिस मला कुणी दिलेला आहे जो माझा रेग्युलर कस्टमर सपोज माझा या कस्टमरचं नाव आहे रवी या रवीनं मला प्रॉमिस केलं होतं की तू मला दहा हजारचा माल दे आणि नंतर मी तुला त्या मालाचे पैसे देतो म्हणून यांनी मला इथे प्रॉमिस दिला ह्यांनी प्रॉमिस क्रिएट केलं तर जेव्हा आपण प्रॉमिस क्रिएट होतं ते काय झालं पाहिजे कम्प्लीटच झालं पाहिजे पण मी नंतरनं चौकशी केली तर ह्या रवी तर शहरच सोडून गेलेला आहे आणि माझ्या मालाच्या पैशाचं त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे म्हणजेच काय की त्यांनी आता प्रॉमिस इथं क्रिएट तर केलेलं आहे आणि क्रिएट केलं तर आपल्याला ते कम्प्लीटसुद्धा करावं लागतं पण ह्या रवी तर शहर सोडून गेलं आहे की ज्यामुळे दहा हजारच्या मालाचं माझं इथं नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथं एंट्री होताना रिव्हर्स एंट्री काय होणार जर रवी अकाउंट इथं डेबिट असेल तर इथं रवी अकाउंट काय करणार आपण क्रेडिट करणार आणि जर मला माला रुपये मालाचे कॅश देणार होता तो इथे मला देऊ शकला नाही की ज्यामुळे इथं माझा लॉस झाला या लॉसला आपण अकाउंटच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये काय म्हणतो बॅड डेप्स असे म्हणतो म्हणजे इथं एंट्री होताना मग एंट्री काय होणार लॉस अकाउंट डेबिट टू रवी अकाउंट क्रेडिट म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण वस्तू घेतो तेव्हा आपण त्याला डेबिट करतो जेव्हा आपण वस्तू देतो तेव्हा त्याला आपण क्रेडिट करतो जेव्हा आपण एखादी सर्व्हिस घेतो तेव्हा त्याला आपण डेबिट करतो जेव्हा आपण एखादी सर्व्हिस देतो त्याला आपण क्रेडिट करतो त्याचप्रमाणे जर आपण एखाद्याला प्रॉमिस दिलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं त्याला क्रेडिट करावं लागतं आणि जर एखाद्यानं आपल्याला प्रॉमिस दिलं असेल तर त्याला काय आपण करतो डेबिट करतो म्हणजे एखाद्याने आपल्याला प्रॉमिस दिला असेल तर आपण डेबिट करतो आणि एखाद्याला आपण प्रॉमिस दिला असेल तर त्याला आपण क्रेडिट करतो आणि त्याचप्रमाणे जर एखाद्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला दुसरी वस्तू किंवा तेवढी व्हॅल्यू द्यावी लागत नसेल तर तो आपला प्रॉफिट झाला आणि जर आपले जे वस्तू किंवा व्हॅल्यू जर कुणी कुणाला आपण दिली असेल आणि त्या बदल्यात आपल्याला काही मिळालं नसेल किंवा तिथे आपलं नुकसान झालं असेल तर त्याला आपण इथे काय म्हणतो लॉस म्हणतो म्हणजे अशा सिंपल लँग्वेजमध्ये म्हणजे आपण जी वस्तू किंवा सेवा किंवा जी प्रॉ प्रॉमिस घेत असतो ते आपलं काय असतं डेबिट आणि आपण जी वस्तू किंवा सेवा प्रॉमिस देतो ते आपलं काय असतं क्रेडिट म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्रीचा हा जी कन्सेप्ट आहे ती जर्नल एंट्रीची कन्सेप्ट आपण इथे बघितलेली आहे आता नेक्स्ट लेक्चरला आपण जनरल एंट्रीची जर्नल एंट्रीमधला एंट्री नेक्स्ट जो थेरी पार्ट आहे तो बघूयात थँक्यू फॉर लिसनिंग मी